पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी अटक केली. या सराईत गुन्हेगाराकडून पोलिसांनी 5 घरफोड्यातील 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री 8 सुमारास मोशी टोल नाक्याजवळ करण्यात आली. विक्रम विठ्ठल सिंह ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठाकूर याने पिंपरी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 5 घरफोड्या केल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 29 तोळे सोन्याचे दागिने, एक मोबाईल, टॅब असा एकूण 8,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलिसांना ठाकूर हा मोशी टोल नाक्याजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून ठाकूर याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 25 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मोरया सोसायटी कागोरनगर चिंचवड इथे अर्जुन धुमाळ म्हणून यांचे घरी मागचे 10 तारखेला एक घरफोडी झालेली होती दुपारच्या सुमारामध्ये, ज्याच्यामध्ये जवळजवळ 2,60,000 माल गेलेला होता, सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल फोन असा गेलेला होता. आमचं पिंपरी पोलीस स्टेशनचे जे टीम आहे ती या गुन्ह्यामधल्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की यातला जो गुन्हेगार आहे त्यांनी नुकतंच या मोशी टोल नाक्याजवळ तो आलेला आहे आणि त्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या टीमनी विक्रम विठ्ठल सिंह ठाकूर या आरोपीला ताब्यात घेतलं आणि याच्याकडं अधिक चौकशी आणि तपास करता नुकताच त्यांनी 29 तारखेला तो 29 डिसेंबरला जेलमधनं सुटलेला होता आणि त्याच्यानंतरच्या या लगतच्या काळामध्ये त्यांनी एकूण 5 गुन्हे केलेले होते, ज्यापैकी 3 पिंपरी पोलीस स्टेशनचे होते आणि 2 वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले होते. त्याच्याकडं अधिक तपास आणि चौकशी आमच्या टीमनी केली त्यावेळी त्याच्याकडून 8,23,000 दागिने, एक टॅब आणि एक मोबाईल गुन्ह्यामध्ये गेलेला असा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याबाबत अधिक कारवाई पुढची चालू आहे. किती तोळे सोनं? 30 तोळे सोनं त्याच्याकडून रिकव्हर करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण जे दागिने आहेत त्याचा जे वजन आहे ते साधारणपणे 30 तोळ्याचं आहे आणि एकूण मालाची किंमत जी होते सर्व वस्तू धरून ती 8,23,000 आसपास आहे. त्याबाबत तपास चालू आहे परंतु तो रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार आहे, नुकताच तो जेलमधनं सुटलेला होता, त्याच्यामुळे तो एकट्याने चोऱ्या करण्यात माहिर आहे.